यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, चंद्रकांत पाटील। आरक्षण व पोलीस भरती संदर्भात रास्ता रोको। शेतकऱ्यांना 25,000 नुकसान भरपाई द्या, तुपकर। मराठा विद्यार्थी व युवकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय। शिवसेनेकडून लॉंग टर्म विकास नाही, चंद्रकांत पाटील। खासदार दानवेंच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन। सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत नाही, मेटे। रेमेडीज इंजेक्शन बाजारात लवकरच येणार टोपे। मराठा आरक्षण संदर्भातील निर्णयाचे भाजपकडून स्वागत करण्यात आले असून निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने राज्यात मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे। त्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काही निर्णय घेतले असून या निर्णयाचे स्वागत करीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले। राज्य शासनाने केवळ निर्णय घेऊन चालणार नाही तर अंमलबजावणी करून काटेकोरपणे पालन केले पाहिजे। विरोधक असलो तरी न्यायालयीन लढाईत आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहोत। केवळ विरोधक म्हणून नाही तर चांगल्यासाठी दोघेही यापुढे आरक्षणासाठी काळजीपूर्वक आणि नीट लढू, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा जो हायकोर्टात टिकला तो खंडपीठाकडे पाठवताना त्याच्या कारवाईला इम्प्लिमेंटेशनला जी स्थगिती मिळाली त्यातून मराठा समाजामध्ये प्रचंड अनरेस्ट, प्रचंड रोष निर्माण झाला। मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण झाला की आता पुढे काय। त्यावर फ्रॉम दॅट डे, त्या दिवसापासून मी वारंवार ही मांडणी करत होतो की एका बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा जाण्याच्या बरोबरीने, सुप्रीम कोर्टाला स्टे उठवा अशी विनंती करण्याच्या बरोबरीने, म्हणजे खंडपीठाकडे पाठवा पण स्टे उठवा ही विनंती करण्याच्या बरोबरीने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना, अशा शीर्षकाखाली ज्या ज्या सुविधा दिल्या होत्या त्या इमिजिएट सुरू करा, त्या तुमच्या हातात आहेत, अशी मागणी आपण केली होती। दुसरी मागणी आपण अशी केली होती की आता मराठा समाज मागास आहे की नाही हे स्थगित झालं, हँगिंग झालं, आणि त्यामुळे आर्थिक मागासांचं 10% 10% आरक्षण जे आहे ते त्यांना लागू होत नव्हतं, कारण आर्थिक मागासांना असणारे 10% आरक्षण हे ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्यांना मिळणार नव्हतं। आता निर्णय लागायचा आहे। मधल्या मध्ये एक हँगिंग स्थिती निर्माण झालेली आहे, त्रिशंकू स्थिती निर्माण झाली मराठा समाजाची, आणि त्यामुळे ते 10% आर्थिक मागासांचं आरक्षण तोपर्यंत मराठा समाजाला सुरू करा अशी दुसरी मागणी, असा दुसरा आग्रह गेल्या आठवड्याभर आम्ही केला। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मान्य झाल्या। त्याच्यामध्ये 642 कोर्सेसची निम्मी फी सरकार भरणार हे मान्य झालं। 10 लाखाचं कर्ज घेणाऱ्या मराठा समाजातल्या तरुण तरुणींना त्या 10 लाखाचं व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरणारे निर्णय झाला। सारथीला नव्याने 130 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला। निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय झाला, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता। आणि आर्थिक मागासांचं जे 10% आरक्षण आहे ते मराठा समाजाला तूर्त लागू करायचा हा निर्णय झाला। ह्या सगळ्या निर्णयांचं मी स्वागत करतो, कारण विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका चांगल्याचं स्वागत करणं हेही आहे, पण बरोबरीने यावर थांबत नाही, यावर भागत नाही। सुप्रीम कोर्टातील लढाई नीट लढून विरोधी पक्ष या सगळ्या लढाईत सत्ताधारी पक्षाबरोबर आहे, सरकारबरोबर आहे, नीट लढून चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना ही विनंती केली पाहिजे की बाकीच्या जशा रिझर्वेशनला तुम्ही खंडपीठाकडे पाठवताना स्थगिती दिली नाही तसं हे रिझर्वेशन खंडपीठाकडे पाठवा, त्याचा खल नीट होऊ द्या,
पण याला स्टे देऊ नका अशी विनंती ही सुप्रीम कोर्टामध्ये नीट केली पाहिजे असं मला वाटतं। आणि त्यामुळे काल मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाचं स्वागत करताना अंमलबजावणी लेवलला ब्युरोक्रसी नोकरदारी खूप नटोरियसपणा करते, यावर कोणीतरी नीट लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे ऑर्डिनन्स मधल्या आदेशामधल्या एखाद्या छोट्याशा वाक्यामध्येच गडबड करून टाकतात, फुलस्टॉप कॉमा हे सगळे बारीक बारीक गोष्टी तपासून घ्यायला लागतात की ज्यामुळे याची अंमलबजावणी नीट होईल। मराठा समाजातल्या एका अर्थाने अशा प्रकारच्या सुविधांचा फायदा ज्याला मिळाला पाहिजे त्यांना ती नीट मिळेल, आणि त्यामुळे निर्णय घोषित करण्याच्या बरोबरीने याची अंमलबजावणी नीट होईल याकडे सुद्धा काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे। असं काय कोणतं येणार, अधिवेशन खूप हेवी चाललं आहे, रोज 7-7 विधेयक कायद्यामध्ये रुपांतरित होत आहेत, त्यामुळे भेट मिळाली नसेल भेट मिळेल, परंतु हा केंद्राचा विषय नाहीच आहे, राज्य सरकारने करण्याचा कायदा आणि राज्य सरकारने टिकवण्याचा कायदा असाच विषय असल्यामुळे मग राजस्थानमध्ये आरक्षणासाठी आंदोलन झालं, गुजरातमध्ये झालं, सगळ्यात मोठं आंदोलन गुजरातमध्ये झालं, हरियाणामध्ये झालं। केंद्र सरकारचा हा विषय नाही, केंद्र सरकारने राज्यांना हे अधिकार दिले की तुम्ही मागास आयोग नेमा, जी जात रिझर्वेशन मागताय ती जात मागास आहे की नाही ठरवा आणि तुम्ही कायद्याच्या चौकटीत असताना आरक्षण द्या। आणि त्यामुळे केंद्र सरकारची पंतप्रधानांची भेट संभाजीराजेने मागितली आहे, ती भेट मिळाली पाहिजे, ती भेट मिळेल, पंतप्रधान महोदय त्यांचं नीट ऐकतील सुद्धा, परंतु त्याचं शेवटी उत्तर हेच आहे की हा विषय केंद्राचा नाही। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव कोल्हापूर। आरक्षण आणि पोलीस भरतीत मराठा समाजावर अन्याय होऊ नये या मागणीकरिता अहमदनगर जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर सरकारकडून पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली, जे की मराठा समाजाला चेतवून जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे। त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून आंदोलन होत आहे, त्याचाच भाग म्हणून संगमनेरमध्येही सकल मराठा समाजाकडून आपल्या मागण्यांसाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करून संगमनेर शहरातून जाणारा पुणे नाशिक हायवे अडविण्यात आला होता। शहरात आंदोलनकर्त्यांकडून मोठी घोषणाबाजी करण्यात आली आणि मोर्चा देखील काढण्यात आला। या आंदोलनात मराठा समाजाचे हजारो बांधव सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले। तसेच यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। आंदोलन मराठा समाजाने जे केलेलं आहे, प्रमुख मागण्याच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे हुतात्मा झाले, जे शहीद झालेत इथून पाठीच्या मागच्या मोर्चांमध्ये वगैरे शहीद जे झालेले आहेत, त्यांच्या मुलांच्या नोकऱ्यांचा विषय आहे, शैक्षणिक आत्ताचे जे ॲडमिशन आहेत त्या ॲडमिशनच्या संदर्भात, पोलीस आत्ताची जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीच्या संदर्भात, मराठ्यांचा जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि मराठा आरक्षण कायम करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी इथं कुठलं राजकीय द्वेष वगैरे न ठेवता सर्वपक्षीय मराठा समाज बांधव एकत्र येऊन हे आंदोलन केलेलं आहे। मराठ्यांच्या मागण्यांचा सरकारनं विचार करून आणि मराठ्यांना जे आरक्षण 17% कबूल केलेलं आहे, पुनर्याचिका आत्ताची याचिकेला स्थगिती जी भेटली त्याच्यावरती परत याचिका दाखल करून मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा, सरकारनं पण केंद्र सरकारनं पण सर्वच राजकीय पक्षांच्या आणि त्यातल्या त्यात विशेष मराठा समाजाचे जे पुढारी मंत्री खासदार आमदार आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम करून मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, खऱ्या अर्थानं ही मागणी आहे। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी नानासाहेब चौधरी संगमनेर। अतिवर्षावृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने 25,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रवी तुपकर यांनी केली आहे। राज्यभरात सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे। यात बुलढाणा जिल्ह्यातील 10,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर अतिपावसाने सोयाबीन कपाशी मका ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे। ज्या शेतकऱ्यांनी कोरोना काळात एका योद्ध्याप्रमाणे मोठ्या मेहनतीने कशाचीही पर्वा न करता आपल्या शेतातील भाजीपाला शहरातील लोकांना मोफत पुरवला तो शेतकरी आज अडचणीत सापडला आहे।
सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असून असे न केल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतील, त्यामुळे सरकारने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शहरी लोकांना फुकट भाजीपाला पुरवला, जीवाची पर्वा न करता जो शेतकरी कोरोनाच्या काळात लढत राहिला तो शेतकरी मात्र आज संकटात सापडलेला. आज अतिपावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या 10,000 हेक्टरच्या वर शेतीमाल उद्ध्वस्त झालेला आहे. 250 गावातला शेतीमाल उद्ध्वस्त झालेला आहे. यामध्ये सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. परंतु या काळात शेतकऱ्यांना मदत करायला कोणीच तयार नाही. या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक कर्जही मिळालेलं नाही आहे. कर्जमाफीसाठी दारोदार लोक बँकेमध्ये चकरा मारत आहेत, त्याचाही लाभ मिळालेला नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारही मदत करायला तयार नाही, शहरातली माणसंही मदत करायला तयार नाही. फक्त शेतकऱ्यांचा शेतीमाल मात्र प्रत्येकाला स्वस्तात पाहिजे असतो, परंतु शेतकऱ्यावर वेळ आली की मात्र कोणी पुढेच येत नाही. आज अतिपावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे. त्यांचं जगणं कोणी मान्य करणार आहे का नाही करणार आहे? आम्ही शेतकरी पण माणसं आहोत, आमचंही जगणं मान्य करा हे आमचं अर्थ म्हणणं आहे. सरकार मात्र फक्त घोषणावर घोषणा करतं, नेते येतात, अतिपावसामुळे नुकसान झालं तिथं फोटो सेशन करतात, वर्तमानपत्रात फक्त फोटो येतात, नुसता शाब्दिक दिलासा देतात, परंतु प्रत्यक्ष पंचनामे होत नाही आणि एक रुपयाची मदत त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की आता फोटो सेशन बंद करा आणि आमच्या बापाला बळीराजाला जगवायचं असेल तर आम्हाला हेक्टरी 25,000 कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत करा, तरच आम्ही जगू शकतो, नाही तर आम्हा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दयासिंग बावरे, बुलढाणा. मराठा समाजातील SEBC विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देत राज्य सरकारने निर्णय घेतला आला असून 600 कोटींचा निधी याकरता मंजूर करण्यात आला आहे. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधिज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने विनंती अर्ज दाखल करण्यात आलाय. या कामी दिलेली स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील SEBC विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ SEBC प्रवर्गातील उमेदवारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी SEBC विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती, ती तशीच आता EWS मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येणार आहे. राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी 600 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. ज्यादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. यांनी विद्यमान परिस्थितीचा आज त्या ठिकाणी आढावा घेतला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मंत्रिमंडळासमोर यायच्या अगोदर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व उपसमिती जी आहे त्यांच्या वतीने दोन्ही सभागृहाचे सन्मान्य विरोधी पक्ष नेते, विविध विभागाचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधितज्ञ जे आहेत यांच्यासोबत या विषयावर सखोल चर्चा ही वेळोवेळी आम्ही सर्वांनी केलेली आहे. आणि जे काही सिनियर काउन्सिल्स आहेत दिल्लीमध्ये, जे सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने बाजू मांडणारे सर्व जे शासनाचे प्रतिनिधी म्हणून श्री पटवालिया, श्री मुकुल रोहतगी, श्री थोरात, अन्य संघटनांच्या वतीने अपेअर होणारे सर्व जे सिनियर काउन्सिल्स आहेत, श्री कपिल सिब्बल आहेत, अभिषेक मनु सिंघवी आहेत, रफीक दादा आहेत, चंद्र उदय सिंह आहेत, अन्य बरेच लोक आहेत, 10-12 इंटरव्ह्युअर आहेत, यांच्या सर्वांचे अर्ज त्यांच्याशी आम्ही सल्लामसलत केला, सिनियर काउन्सिलशी सल्लामसलत केला, विरोधी पक्ष नेत्यांनी सल्लामसलत केला, सर्वांशी चर्चा करून या बाबतीमध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये जे
जी इंटरिम स्थगिती ज्याला अंतरिम स्थगिती ही सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी दिलेली आहे आरक्षणासंदर्भामध्ये, त्या बाबतीमध्ये तो स्टे वेकेट व्हावा आणि हा स्टे वेकेट व्हावा याकरता राज्य शासनाच्या वतीने आजच सकाळी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आले. लार्जर बेंच समोर हा विषय गेलेलाच आहे, परंतु इंटरिम स्टेच्या बाबतीमध्ये लार्जर बेंचनी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि तो स्टे वेकेट करण्याच्या बाबतीमध्ये, ते अंतरिम स्थगिती उठवण्याच्या बाबतीमध्ये हा निर्णय व्हावा अशा प्रकारचा अर्ज आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने दाखल करण्यात आलेला आहे. त्यावर चीफ जस्टिस समोर हा विषय जाईल, त्यातून मग ते जे निर्णय घेतील त्या अनुषंगाने पुढील कारवाई जी काय अपेक्षित त्या पद्धतीने सरकार आपली बाजू मांडेल. तत्पूर्वी जी उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजातील विद्यार्थी असतील, युवक असतील, त्या सर्वांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून अन्य पर्याय काय काय आपल्यासमोर उपलब्ध आहेत यावरही आज मंत्रिमंडळामध्ये सखोल चर्चा झाली आणि त्या सखोल चर्चेच्या अनुषंगाने राज्याच्या मंत्रिमंडळाने आज निर्णय घेतले जे मी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला निर्णय असा आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS जे म्हणूया आपण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ जो आहे तो SC/BC प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल. त्या दोन्ही बेनिफिट मिळून अशा पद्धतीचा तो विषय होता, परंतु आता इथे स्थगिती मिळाल्यामुळे ज्या सवलती आर्थिक दुर्बल घटकांसाठी EWS मध्ये देण्यात येत होत्या त्याचा लाभ आता SC/BC प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल. त्याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती जी आहे ही योजना पूर्वी SC/BC विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती, ती तशीच आता EWS मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येईल. राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे या शिष्यवृत्ती करता. ज्याला निधीची आवश्यकता भासल्यास त्याची सुद्धा तरतूद अधिक करता येईल. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी SC/BC प्रवर्गासाठी लागू होती, ती तशीच आता EWS मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांकरता सुद्धा लागू करण्यात येईल. त्यासाठी 80 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्यादा निधीची आवश्यकता असेल त्याची सुद्धा तरतूद निश्चितच केली जाईल. त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजना जी आहे ती शासकीय व इतर इमारतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरता वसतिगृह चालवण्याकरता नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबवण्यात येते. ही योजना अधिक गतिमान केली जाईल. ती मध्या सरकारने जाहीर केलं पण प्रत्यक्ष त्याच्यामध्ये फार गती आली नाही. आता त्या योजना सुद्धा विद्यमान सरकारकडून त्याला गती देण्यात येईल. त्याच्या ज्या अडचणी असतील त्या दूर करून कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांना त्या योजनेला गती देण्यात येईल. त्याचबरोबर सारथीच्या बाबतीमध्ये भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षाकरता 130 कोटीची मागणी केलेली आहे, ती त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यापेक्षाही जास्त निधी जर लागलं त्याच्यापेक्षाही जास्त निधी निश्चित देण्यात येईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भाग भांडवल म्हणून 400 कोटी रुपये हे वाढवण्यात आलेले आहेत. त्यालाही ज्यादा निधीची गरज असेल अण्णासाहेब पाटील महामंडळात तो सुद्धा देण्याची भूमिका कॅबिनेटने स्वीकारलेली आहे. तरतुदीपेक्षा जास्त आवश्यकता ती पण देण्यात येईल. मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील त्यामधून 1 महिन्याच्या आत शासनाकडून अडचण काही नाही, परंतु काही लोकांचे वारसा हक्काचे विषय आहेत, कोणाच्या नावाने नोकरी देणे असे काही विषय त्यांच्याकडे असेल त्यालाही मार्ग कायदेशीर बघावं लागेल, परंतु त्यांना 1 महिन्याच्या आत परिवहन महामंडळामध्ये रुजू करून देता येईल. त्यानंतर मराठा आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची कारवाई सध्या सुरू आहे.
आज मी ती शासनाकडे फक्त 26 प्रकरण प्रकरण बाकी सर्व प्रकरण मागी लागलेली आहे, ऑल केसेस हॅव बीन विथड्रॉन. आता ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ले झालेले आहेत, गंभीर प्रकरण आहेत, तो विषय वेगळा. परंतु नॉर्मल कोर्स मध्ये मोर्चा काढण्यासंदर्भातले जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते बहुतांश मागे घेतले. तिथे फक्त 26 प्रकरणं प्रलंबित आहेत, ते सुद्धा एक महिन्याच्या आत मागे घेण्यासंदर्भातली कारवाई पूर्ण करण्यात येईल. हे महत्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत. आणि SEBCच्या प्रवर्गामध्ये बसणाऱ्या लोकांचे सर्टिफिकेट लागतात, त्याला जे काही प्रोसेस आहे त्याला कुठलाही बाधा येणार नाही, त्यासाठी सरकारने निर्देश दिलेले आहेत की त्याला सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया आहे. खरं म्हणजे शासनाने असा कुठलाही प्रतिबंध केला नव्हता, परंतु खालच्या पातळीची जरा योजना जी आहे, सर्टिफिकेट किंवा जी काही प्रक्रिया आहे ती थोडी थंडावली होती मधल्या काळामध्ये. त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत SEBCच्या प्रवर्गामध्ये ज्या काही अटी शर्तीमध्ये बसणारे जे लोक असतील त्यांना SEBCचं प्रमाणपत्र संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती जलद गतीने त्यांना निपटायला व्हावं आणि सर्टिफिकेट त्यांना SEBC देण्यात द्यावी. अशा प्रकारचे हे जवळपास 9 निर्णय आज राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने आज सर्वसंमतीने एकमताने घेतलेले आहेत. सर, यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी समाधान जाधव, मुंबई. शिवसेनेने लॉंग टर्म विकास केला नाही, मुख्यमंत्री यांनी घराबाहेर पडून काम करावे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला आहे. राज्यात आणि मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र नागरी सुविधा देण्यास शिवसेना कमी पडते. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते, मात्र यावर कधी शाश्वत विचार सेनेकडून होत नाही. शिवसेनेने लॉंग टर्म विकास केला नाही, दरवर्षी तेच ठेकेदार नेमायचे, त्यामुळे केवळ दिवस ढकलण्याचे काम शिवसेना करत आहे. राज्यात पाऊस सुरू आहे, मराठवाडा व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शक्य असेल तर ओला दुष्काळ जाहीर करावा. मुख्यमंत्र्यांनी केवळ घरात बसून चालणार नाही, मातोश्रींच्या बाहेर यावे. राज्याच्या मुख्यमंत्री यांनी केवळ 7 तास काम करून चालत नाही, 18 तास काम करावे लागते. महापौर निवासस्थानी बैठका घेऊन चालत नाहीत, त्यासाठी मंत्रालय वर्षा बंगला आहे असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. हा वर्षानुवर्षाचा विषय आहे. महानगरपालिका जवळजवळ 20 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की 60,000 कोटीच्या ठेवी ज्यांच्याकडे आहे, अॅन्युअल बजेट ज्यांचं एखाद्या भारतातल्या छोट्या राज्यापेक्षा सुद्धा जास्त आहे, गोव्यापेक्षा जास्त आहे, उत्तराखंडपेक्षा जास्त आहे, झारखंडपेक्षा जास्त आहे, असं ज्या मुंबईचं बजेट वार्षिक हे देशातल्या छोट्या राज्यांपेक्षा आणि जगातल्या छोट्या देशांपेक्षा सुद्धा जास्त आहे. जगातल्या अनेक देश आहेत की ज्यांचं बजेट मुंबईत नाही, तरीसुद्धा ज्याला आपण नागरी सुविधा म्हणतो किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, मूलभूत पायाभूत सुविधा म्हणतो, त्या देण्यामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिका कमी पडते आहे. आणि आता तर मुंबई महानगरपालिकेतही शिवसेना आहे आणि राज्यात सुद्धा शिवसेना आहे. अडचण काय मला कळत नाही, जगामध्ये इतक्या प्रकारची तंत्रज्ञान उपलब्ध झालेली आहे, पाऊस पडणं आपल्या हातात नाही आहे, तो किती पडावा, पण तो पडल्यानंतर पाण्याचा निचरा झाला पाहिजे. समुद्र मुंबईला लागून आहे, त्यामुळे समुद्रातलं पाणी भरतीच्या वेळेला उलटं येतं, त्या उलटं येणाऱ्या पाण्यामुळे वरून पडणारा पाऊस, समुद्रातून येणारं उलटं पाणी ह्याच्यातून लेवल वाढते, त्याला नीट पंपिंगची व्यवस्था पाहिजे, पाणी काढण्याची व्यवस्था पाहिजे. असं कुठल्याही विषयाने वर्षानुवर्ष मी मुंबईकर आहे, हिंद माताजवळ पाणी साचणारच. अरे म्हणजे हिंद माताजवळ पाणी का साचतंय तुम्हाला कधी कळलंच नाही का? म्हणजे सायन पनवेल हायवेला ज्या वेळेला खड्डे पडतात आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचे हाल होतात, त्यावेळेला आम्ही शेवटी अभ्यास केला आणि लक्षात असं आलं की सायन पनवेलचा रस्ता बऱ्याच ठिकाणी खाडीच्यावर जो आहे तो खाडीचं पाणी ज्यावेळेला भरतीच्या वेळेला येतं तेव्हा तो रोड आम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं तेव्हा खालीवर होतो आणि त्या खालीवर होण्यातून त्यातलं जे मिक्सिंग आहे ते डिस्टर्ब होतं आणि खड्डे पडतात. आम्ही इमिजिएट सायन पनवेल रोडला खाली सिमेंट काँक्रीटचा एका अर्थाने रस्ता तयार केला आणि त्याच्यावर वरती मग डांबरी रस्ता तयार केला की जेणेकरून हा जो भरतीचं पाणी आल्यानंतर रस्ता खालीवर जो होतो तो थांबेल. मला असं वाटतं की अशा बेसिक विषयांकडे लक्ष दिलं पाहिजे. शिवसेनेचा प्रयत्न नेहमी काय असतो की तो दिवस जो आहे तो इथं धकवायचा. लॉंग टर्म बेसिक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने कधी विचारच केला जात नाही. तेच मुंबई महानगरपालिकेतले कॉन्ट्रॅक्टर, त्यांनाच कामं, त्यांची निकृष्ट कामं, त्याची चौकशी नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट करणं नाही. आणि त्यामुळे
हा मोठा चिंतेचा विषय आहे की पाऊस पडल्यानंतर मुंबई पॅरालाइज होतो. पण मला सांगा, मुंबईतला तर पाऊस झाला, विदर्भात मराठवाड्यात पण यापूर्वी पाऊस झाला, दादा तिकडेही लक्ष दिलं नाही. अवकाळी पावसानं शेतकरी अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे शेतकऱ्याचं. मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा असं वाटतं का? यापूर्वी देखील म्हटलंय तुम्ही ते मातोश्रीतच असतात. आणि याला धरून ओला दुष्काळ जाहीर करावा का विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये? नाही, कृषी खात्याने आणि महसूल खात्याने आणि मदत पुनर्वसन खात्याने कंबाईन याचे पंचनामे मागून पावसाचं प्रमाण किती झालं आहे, पिकांची हानी किती झाली आहे बघून आवश्यकता पडली तर ओला दुष्काळ घोषित करावा लागेल. मला असं वाटतं की ती स्टेज आली आहे बहुतेक, पण यासाठी पंचनामे केले पाहिजेत. महसूल, कृषी आणि मदत पुनर्वसन आणि कंबाईन एफर्ट घेतले पाहिजेत. तसंच बाकीच्या विषयांचंही आहे की विदर्भात पूर आलेला आहे, आपल्याही भागामध्ये थोडी पुराची स्थिती होती, आता तर अतिवृष्टी झालेली आहे, कोकणात रत्नागिरी शहरामध्ये पाणी साचलेलं आहे. या सगळ्याच्यामध्ये मी घरी बसून आढावा घेतोय ना हे काय पुरेसं आहे असं मला वाटत नाही. आणि मग तो घरी बसून आढावा मग इफेक्टिव्ह होत नाही आहे, आणि त्यामुळे त्यांनी बाहेर पडणं आवश्यकच आहे. आणि हे वारंवार मी मांडलेलं आहे, 5.5-6 तास काम करून राज्य चालवता येत नाही. राज्य 18-18, 20-20 तास काम करून चालवावं लागतं. आणि त्यामुळे माझी वारंवार सूचना आहे की जोपर्यंत एक मंत्र्याचा प्रवास जरी असला तरी ताबडतोब सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. तुम्ही तर मुख्यमंत्री आहात, तुम्ही येणारा म्हटलं तर खाट 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 निर्णय होते. आणि त्यामुळे तुम्ही मी मातोश्रीमध्ये बसून चालवतोय म्हणून ते मातोश्री मधून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. वर्षभर या ना बाबा, ते मुख्यमंत्री निवास आहे, कशासाठी केलेले मुख्यमंत्री निवास, मंत्रालय कशासाठी केलेलं आहे, तुम्ही महापौर बंगल्यावर बैठका करता हे काही बरोबर नाही. कशासाठी महापौर बंगला? मंत्रालयात बैठका करा, वर्षावर बैठका करा. बरं, महापौर बंगला आता महापौर बंगला राहिला नाही, ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक झालं. आणि त्यामुळे सगळं काही आपल्याला हवं आहे तसं जे चाललं आहे त्याचं त्या प्रश्न समोर आला. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव, कोल्हापूर. कांदा निर्यात बंदी रद्द करावी या मागणीकरिता शेतकऱ्यांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं आहे. कांदा निर्यात बंदी हटविण्यासाठी मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील बंगल्यासमोर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन केलंय. आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घराच्या पायरीवर कांदा निर्यात बंदी हटवा अशी ओळ कांद्याने लिहिली. त्यानंतर कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी देखील केली. तसेच दानवे यांच्या स्वीय सहाय्यकाला आंदोलक कर्त्यांनी मागण्यांचं निवेदन दिलं. सर, मला सांगा तुमचं आंदोलन नेमकं कशामुळे होतं आणि काय स्वरूप होतं आंदोलनाचं? स्वरूप असं होतं, आज महाराष्ट्रभर 23 सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्र दिशेनं डिक्लेअर केलेलं आहे. त्या आंदोलनाचं एक हे म्हणून जालना जिल्ह्याच्या वतीनं आज हजाराच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन राख रोंगवण्या असं आंदोलन आहे. हे आंदोलन याच्यासाठी आहे की शासनाने कांद्यावरची निर्यातबंदी लावलेली आहे, ती लावू नये आणि ती लोकांजवळ उठावी. त्याबद्दल इथं त्यांच्या घरासमोर येऊन कांद्याची राख रांगोळी काढलेली आणि एक प्रतिकात्मक आंदोलन. यापुढे जर असं हे निर्यातबंदी उठली गेलेली नाही किंवा शासन जर शेतकऱ्यांना असेच अन्याय करीत राहिलं तर या तीव्र आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि यासाठी उग्र स्वरूपाचं आंदोलनसुद्धा होऊ शकतं. तरी आम्ही शासनाला विनंती राहील आणि या संदर्भात सोसायटीशन असल्यामुळे आम्ही मोजकेच कार्यकर्ते आज आंदोलन आलेलो आहे. यानंतर आम्ही कायदा हे सर्व कोणी मानणार नाही आणि यानंतर उग्र स्वरूपाचं आंदोलन करून शासनाचा त्या संदर्भात निषेधसुद्धाही करतो. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी सुदर्शन राऊत, जालना. सरकार मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत नसल्याची टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये मराठा समाजाबाबत काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयाचं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्वागत करत सरकारवर टीका देखील केली आहे. स्वागत करत असताना जो मूळ मुद्दा आहे, जसे की विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे प्रवेश आणि ज्यांनी प्रवेश घेतले त्यांची सुरक्षितता काय, ज्यांनी नोकरी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला, ज्यांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या त्यांचे पुढे काय, याबद्दल कॅबिनेटमध्ये कुठलाच निर्णय झाला नाही. यासोबतच गृह विभागाने काढलेली पोलीस भरती असो की आरोग्य विभागामध्ये काढलेली नोकर भरती, याबाबतही कुठलीच वाच्यता केलेली नाही. हा मराठा समाजावर अन्याय आहे.
WES 28 जुलैचा अध्यादेश काढून त्यातून मराठा समाजाला वगळले, तो अध्यापही रद्द केला नाही। या आणि अशा अनेक गोष्टी करणे बाकी आहेत, त्या तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार पूर्णपणे मराठा समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेत आहे असं म्हणता येणार नाही, असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या बद्दल आजच्या कॅबिनेट मध्ये काही निर्णय घेतले, त्यामध्ये शिष्यवृत्तीच्या करता 600 कोटी रुपये, 400 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी करता 130 आणि अन्य काही छोटे मोठे निर्णय घेतले। या सगळ्या निर्णयाचं मी पहिल्या प्रथम अगोदर स्वागत करतो, पण हे स्वागत करत असताना मूळ मुद्दा जो आहे मुलांच्या शिक्षणाचे प्रवेश आणि ज्यांनी आता प्रवेश घेतलाय तर त्यांची सुरक्षितता काय, याच्याबद्दल मात्र या कॅबिनेटच्या सरकारनं काही अवाक्षर काढलेलं नाही, काही निर्णय घेतलेला नाही। दुसरं, ज्यांच्याबद्दल नोकरीचा विषय, ज्यांनी मुलाखती दिले, ज्यांना इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि पुढे ज्यांना नोकरी लागेल त्याच्याबद्दलही अवाक्षर काढलेलं नाही। आणि नंतर जी पोलिसांची भरती असेल, आरोग्य विभागाची सुद्धा भरती करण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल, या संदर्भामध्ये काहीही निर्णयाची वाच्यता त्यांनी केलेली नाही, हा मराठा समाजावर अन्याय। दुसरा सगळ्यात मोठा अन्याय EWS जो 28 जुलैचा अध्यादेश काढून मराठा समाजाला वगळ, तो आतापर्यंत आणखीनही रद्द केलेला नाही असं स्पष्ट केलेलं नाही, फक्त फायदे मिळतील एवढं सांगितलेलं। अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करणं बाकी आहे, त्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार पूर्णपणाने मराठा समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेत आहे असं म्हणता येणार नाही। याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट। कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रेमेडीज इंजेक्शन लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। रेमेडीज इंजेक्शन निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये बॅचेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे केंद्र सरकारने निर्मिती बंद केली होती। मी सुद्धा या निर्मात्या कंपनीच्या मॅनेजर सोबत बोललो असून निर्मितीमध्ये झालेला प्रॉब्लेम आता दूर झाला आहे। आता सर्व प्रॉब्लेम दूर झाले असून लवकरच या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा बंद होणार आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांकरिता हे इंजेक्शन बाजारमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात येणार आहेत। मात्र या गोष्टीचा फायदा घेत जर कोणी या औषधाचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। यामध्ये त्यांच्या औषध इंजेक्शन निर्मात्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यातले काही बॅचेस हे जरा त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ड्रग कंट्रोल अथॉरिटी यांनी त्याला त्या बॅचेस रिजेक्ट केल्या आणि त्या रिजेक्ट केल्यामुळे खऱ्या अर्थाने आज तात्पुरता तुटवडा निर्माण झालेला आहे। हा तात्पुरता तुटवडा निश्चित प्रकारे पुन्हा सुरळीत होईल। गव्हर्नमेंटच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सुद्धा मोठ्या पद्धतीनं ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत, कलेक्टर्सनी सुद्धा आपापल्या स्तरावर ऑर्डर्स दिलेल्या आहेत आणि त्यामुळे बाकी कुठलीच अडचण नाही, फक्त निर्मात्या कंपन्यांमध्ये तुटवडा म्हणजे बॅचेस रिजेक्ट केल्यामुळे या तात्पुरत्या स्वरूपाचा तुटवडा आहे। 2 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील हे मला 100% खात्रीनं सांगायचं आहे, कारण त्या कंपन्यांच्या MD सुद्धा आमची चर्चा झालेली आहे आणि FDA मंत्री डॉक्टर शिंगणे यांनीसुद्धा त्याच्या संदर्भातील चर्चा केलेली आहे। आणि म्हणून एकच आहे की तुटवडा झाला म्हणून ब्लॅक मार्केटिंग करावं आणि पैसे त्यात कोणीतरी कमवावं अशातला भाग होऊ नये, म्हणून FDA जे काही अधिकारी आहेत फूड ड्रग अथॉरिटीचे मला त्यांनाही सूचित केलेलं आहे आम्ही की कुठल्याही परिस्थितीत ब्लॅक मार्केटिंगवर कडक कारवाई करा आणि अत्यंत रास्त दरामध्ये आज जे आम्हाला गव्हर्नमेंटला मिळालेलं आहे ते 2200 रुपये प्रति इंजेक्शन याच दराने खऱ्या अर्थाने त्याचा प्राइसिंग आणि त्याचं विक्री या दृष्टीनं होण्याची आवश्यकता आहे। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी राजेश मोरे मुंबई। याचबरोबर हे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वेगवान घडामोडींसोबत, तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा, नमस्कार।